कामामध्ये माझ्या स्वतःचं म्हणजे थकवा दाखवला कामामध्ये दोघांचा. माझं ऑपरेशन चालू होतं मार्केटमध्ये बऱ्याचदा, तेव्हा मी स्वतः पण थकलेलो होतो, म्हणजे आजारी पडलेलो मी पण. तर ते दाखवताना त्या दोघांचा थकवा माझ्यातून दाखवलेला आहे, क्लिअर केलेला आहे. खेल रहे, मजाक कर रहे, हमको यूज़ कर रहे, अब्यूज़ कर रहे, तो उसने उसी चीज़ को मैंने एज एनिमल को नेचर का रिप्रेजेंट किया. और एज वो हमारे साथ डिनर कर रहे, खा रहे, एंजॉय कर रहे, एंड उनको गोल्डन चेयर के ऊपर बैठाया. चेयर क्या प्रेजेंट करता है? पावर. हाँ, हम कितना भी हम इंसान का जो है ना पावर पर बैठने का, तो असली पावर को हमेशा नेचर ही रहेगा. हम कितने भी डेवलप हो जाए पर नेचर के आगे हम कभी नहीं जा सकते. तो इसलिए उनको हर चेयर पर बैठाया और हम मजाक करते हुए पार्टी का सदस्य मेरा. ट्रायबल मायथोलॉजीला घेऊन काम केलं आहे.
पालघर डिस्ट्रिक्ट. सो आपली मायथोलॉजी जशी आहे, इंडियन आहे, क्रिश्चन वगैरे आहे, तशी त्यांची पण मायथोलॉजी एक आहे, वेगळी आहे. एवढी माहीतच नाही आहे, फोक टाईममध्ये आहे. सो मी त्याच्यावरती रिसर्च चालू केला 2019 पहिला डहाणूलाच रिसर्च केला, नंतर मग मोखाडा, परत जवारला रिसर्च केला, जामशेद म्हणून तिकडे रिसर्च केला. सगळीकडे रिसर्च करून त्याच्यावरती वर्षभर काम पण केलं मी, म्हणजे मायथोलॉजी वगैरे समजून घेतलं. नंतर अजून नेक्स्ट रिसर्चसाठी मग बाहेर गेलो, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, मध्य प्रदेश घेतलं, तिकडे चिंदवाडाला गेलो, भोपाळला. तिथे 15-16 दिवस तिकडच्या ट्राईबसोबत राहिलो, तिकडे रिसर्च केला. आणि तिकडे भिल्ला आणि बैगा ट्राईब सगळ्यात मोठे तिकडे, सो त्यांची मायथोलॉजी अजून वेगळी आहे इकडच्या पेक्षा. तिकडे स्टोरीज वेगळे आहेत, फोक स्टोरी वेगळे आहेत, गॉड्स बरेचच वेगवेगळे आहेत. सो त्याच्यावर रिसर्च करून हे मी काम केलं, म्हणजे या प्रत्येक पेंटिंगची एक स्टोरी वेगवेगळी आहे, प्रत्येक स्कल्पचरची एक स्टोरी वेगवेगळी आहे, म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. पेपर धोने के बाद जो फ्लावर था वो वाला पार्ट व्हाइट आएगा, बाकी पूरा पार्ट ब्लू हो जाएगा.
तो ये काम करते वक्त मैंने डिजिटल मतलब नेगेटिव्स प्लस उसके नेगेटिव पे पेंट किया और फिर प्रिंट किया। तो इसके लिए मेरा टॉपिक है रिफ्लेक्टिंग इंस्पिरेशन। हा एक समूह आहे जो समाजापासून दूर ठेवण्यात आलेला आहे। हा जो एक गटार कामगार नाले सफाई करणारे किंवा झाडू मारणारे हा जो एक समुदाय आहे खूप दूरपर्यंत त्यांच्याकडे लक्ष गेलेलं नाही आहे। मी जे दाखवलं आहे यामध्ये ते आहे ड्रेनेज वर्कर्स। ड्रेनेज वर्कर्स त्या ड्रेनेजमध्ये उतरून त्यामध्ये साफसफाई करतात। ज्यावेळेस ते त्या ड्रेनेजमध्ये उतरतात त्याच्यामध्ये जी घाण असते किंवा प्लॅस्टिक्स असतील किंवा काय असेल त्याच्यामध्ये जर मिथेन नावाचा जर गॅस त्याच्यामध्ये जर असेल आणि तो लीक झाला तर त्यांची डेथ होते म्हणजे मरतात। अशी लोकं 2004 ते 2013 2614 लोक मेलेली आहेत म्हणजे 1.5 दिवसाला एक माणूस मरतो। आज आपण इतके प्रगतशील झालेलो आहोत की आपण आज चंद्रापर्यंत पोहोचलो आहे। आज आपण मंगळावरती पोहोचलो आहे। आज आपण बुलेट ट्रेनच्या गोष्टी करतो, समुद्रामधून ब्रिज जाण्याच्या गोष्टी करतो। आपण इतक्या गोष्टी डेव्हलपमेंट केलेल्या आहेत तर मग या पृथ्वीवरच्या ब्लॅक होलकडे आपलं लक्ष का नाही? त्यांचा तो एक गुण मला फार आवडला आणि मग त्यांचे एलिमेंट्स मला आवडले ते जसं की पत्र असेल मग त्यांचे कलरफुल असे ड्रम्स असतील म्हणजे त्यांची लाईफ मला फार कलरफुल वाटली। सो मी त्यातून इन्स्पायर होऊन ते काम केलं आणि ह्या म्हणजे ह्या आर्टवर्क मागचं एक माझा मोठा कन्सेप्ट आहे की त्यांची लाईफ डगमगती आहे। सो हे बॉक्स असे डगमगते आहेत बट ते उभे आहेत। सो ते एक तरी किती दिवस लागले तुम्हाला? मला ह्याला ओव्हरऑल 4 महिने मेहनत लागली। बापरे, ग्रेट।